विधानसभा के अध्यक्ष नाना पटोले ने सोमवार को नागपुर में पत्रकारों से बात की तो उन्होंने कहा कि महाविकास अघाड़ी सरकार आने के बाद कांग्रेस के हाईकमान ने मुझे अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी। इस पद से जनता के समस्याओं का हल हो ये महत्वपूर्ण है। अपन पाहिलं असेल की जेव्हा हे सरकार आलं आणि या सरकारमध्ये मला विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी माझ्या पक्षाने हायकमांड आमचे राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी मला दिली, तर या पदाचा जो उपयोग जो आहे हा राज्याच्या जनतेसाठी व्हावा आणि पर्यायाने काँग्रेस पक्षासाठी व्हावा अशी अपेक्षा हायकमांडने केली आणि मला थोड्याच दिवसात मुश्किलला 2-3 अधिवेशन मला मिळाले, म्हणजे 2 आठवड्याचं अधिवेशन मिळालं आणि या अधिवेशनामध्ये मी ज्या पद्धतीनं कामकाज केलं त्याचं मीडियाने सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षाची नोंद घेणं 1 वर्षाची पूर्तता झाल्यानंतर हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे। जे जबाबदारी पक्ष मला देते आहे त्याला चांगल्या पद्धतीने करायची ही भूमिका आमची आहे। नागपूरला एक अधिवेशन होणं अपेक्षित आहे, मागचं होऊ शकलं नाहीये, यावर्षी काय? आपल्याला लक्षात असेल की जे 2 दिवसाचं अधिवेशन आता मुंबईत घेतलं गेलं होतं त्याच्यामध्ये जी कामकाज समितीमध्ये निर्णय जो झालेला आहे की पुढच्या अधिवेशनामध्ये जेव्हा बजेट अधिवेशन येईल त्यावेळेस समजा कोरोनाची परिस्थिती चांगली राहील तर सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल।